तसे भरपूर आहेत, पण मे बी इकडे सांगण्यासारखे नाही आहेत. खूप छान वाटलं जेव्हा तुम्ही मला सांगितलं की तुम्ही दोघं आता लग्न करणार आहात. म्हणजे सिंगिंग स्टार नावाचा आम्ही जो एक सिंगिंग रियालिटी शो केला, सो त्याच्या आधी जुईशी तेवढी माझी ओळख नव्हती आणि रोहितची पण तेवढी मैत्री नव्हती. आमचा एक चांगला ग्रुप जमला होता, रोहित, जुई, मी आणि स्वानंदी. मी पण वाट बघतोय, मला कोणतरी पहिलं भेटू दे आयुष्यात, त्याची पहिलं मी वाट बघतोय, मग तुमच्या लग्नाची वाट बघ. रोहित आणि जुईलीच्या घरी लग्नसराई चालू आहे, भरपूर सारा तामझाम चालू आहे. सो त्यांच्या दोघांचा एक बेस्ट फ्रेंड माझ्यासोबत आहे, तो म्हणजे यशोमन. यशोमन, तू खूप जवळचा मित्र आहेस जुईली आणि रोहितच्या. त्यांची लग्नसराई सुरू झाली आहे, तर काय त्यांना शुभेच्छा देशील आणि भरपूर साऱ्या गमती जमती तुम्ही एकत्र मिळून केल्यात, सो ते काही किस्से आहेत का सांगण्यासारखे दोघांचे? मस्त किस्से तसे भरपूर आहेत, पण मे बी इकडे सांगण्यासारखे नाही आहेत. फर्स्ट ऑफ ऑल, हाय रोहित आणि जुई, तुम्हाला खूप खूप प्रेम आणि खूप खूप शुभेच्छा. आणि खूप छान वाटलं जेव्हा तुम्ही मला सांगितलं की तुम्ही दोघं आता लग्न करणार आहात, सो खूप 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 आनंद आहे मला तुमच्यासाठी. आणि ह्या दोघांबद्दल मी असं सांगेन की म्हणजे रोहितला ह्याच्या आधी 2-3 वेळा भेटलो तुम्ही, म्हणजे सिंगिंग स्टार नावाचा आम्ही जो एक सिंगिंग रियालिटी शो केला. सो त्याच्या आधी जुईशी तेवढी माझी ओळख नव्हती आणि रोहितची पण तेवढी मैत्री नव्हती, पण त्याच्या शूटिंग दरम्यान किंवा आमचा एक चांगला ग्रुप जमला होता, रोहित, जुई, मी आणि स्वानंदी. सो आम्ही खूप एन्जॉय करायचो, म्हणजे बाकीचे सगळे पण असायचे आमच्याबरोबर, गिरीजा असायची, आस्थाच असायचा. त्याच्यामुळे खूप आम्ही मधल्या वेळात जेव्हा आमची प्रॅक्टिस चालू असायची किंवा रिहर्सल, तेव्हा आम्ही खूप खूप धमाल केली. पण आमचा चौघांचा एक वेगळा, काय म्हणतात, एक ग्रुप बनला आणि आम्ही खूप हँगआउट करायचो. सो तेव्हा खूपच मैत्री वाढली आम्हा सगळ्यांची आणि खूपच चांगला वेळ घालवला आम्ही सगळ्यांनी. त्याच्यामुळे आता तुम्हा दोघांचं लग्न आहे, त्याच्यामुळे खूपच असं एक क्या बात आहे, वा वा क्या मस्त मस्त एक पाऊल उचललं तुम्ही तुमच्या आयुष्यासाठी, असं एक छान वाटतंय तुमच्याबद्दल. सो तुम्हाला खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स आणि ऑल द व्हेरी बेस्ट. पण असं काही प्लॅनिंग तुम्ही सगळ्यांनी मित्रमंडळींनी मिळून केलं आहे का? जेव्हा आपण असे सेलिब्रिटींचे थाटामाटातले लग्न पाहतो, तेव्हा असं तुमचं मित्रमित्रांचं पण भरपूर काय काय प्लॅनिंग असतात, काय करायचं काय नाही असं स्पेशल, तर तुमच्या सगळ्या ग्रुपचं काय असं तसं करायची ॲक्च्युली खूप इच्छा आहे मला, पण अनफॉर्च्युनेटली माझी इतर कामं चालू असल्यामुळे आणि मला जेव्हा जेव्हा मी फ्री असतो तेव्हा मला इकडे प्रेझेंट राहावं लागत असल्यामुळे मला ती करणं पॉसिबल नाही आहे. पण करण्याची, असं काहीतरी स्पेशल करण्याची खूप इच्छा आहे, कारण की मीसुद्धा खूप एक्सायटेड आहे त्यांचं लग्न असल्यामुळे, त्याच्यामुळे. पण ते अनफॉर्च्युनेटली करता येत नाही. बरं, थँक्यू सो मच. आणि आम्ही तुझ्या पण लग्नाची वाट बघतोय, म्हणजे मी आणि आम्ही चाहतोय. मी पण वाट बघतोय, मला कोणतरी पहिलं भेटू दे आयुष्यात, त्याची पहिलं मी वाट बघतोय, मग तू माझ्या लग्नाची वाट बघ. थँक्यू सो मच. थँक्यू.